सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी तील मी सगळ्या भाज्या खाणार या पाठाची उजळणी या पाठाचा सराव आपण करणार आहोत. हा पाठ आपण पूर्वी शिकलेलाच आहे, तरीही परत एकदा याचं रिव्हिजन आपण करूया. या पाठाचं जे शीर्षक आहे मी सगळ्या भाज्या खाणार, यातूनच आपल्याला बराचसा काही अर्थ कळतो की आपण सर्व प्रकारच्या भाज्या या ठिकाणी म्हणजे आपल्या आहारामध्ये आपला आपण समावेश केला पाहिजे, असं या पाठातून आपल्याला एक संदेश त्या लेखकाला द्यायचा आहे. चला तर मग बोलूया आपल्या पाठाकडे. मी सगळ्या भाज्या खाणार. तर कुठल्याही प्रकारचा व्हायरस हा काय करणार, तुमच्या बॉडीला अटॅक
करणार नाही आणि जरी इन केस तुमच्या बॉडी मध्ये जरी आला तरी तो तुम्हाला जास्त त्रास देऊ शकणार नाही म्हणजे तेवढी तुमच्या मध्ये प्रतिकार क्षमता प्रतिकाराला प्रतिकार करण्याची शक्ती ही तुमच्या बॉडी मध्ये असेल तर हे सर्व आपल्याला कशातून मिळणार आहे तर आपण जे अन्न खातो त्यामधून आपल्याला मिळणार आहे तर अन्न हे किती महत्त्वाचं आहे बघा त्याबद्दलचा एक छोटासा चार्ट मी तुम्हाला दाखवते बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेबल्स सर्व प्रकारचे पालेभाज्या फळभाज्या यातून आपल्याला पालेभाज्यामधून काय मिळतं किंवा डाळीमधून काय मिळतं आणि ते आपल्या शरीराला कशा प्रकारे मदत करतं हे आपण बघूया हे जे चित्र दिलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या या ठिकाणी दिसत आहेत तर स्ट्रेंथ बोन हेल्थ म्हणजे आपण ह्यांचा जर समावेश आपल्या आहारामध्ये केला तर आपले हाड काय होतात मजबूत होतात त्यानंतर रिच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणजे आपल्या शरीरातील जे म्हणजे असे पण काही रसायन असतात की जे पचन करत असताना आपली बॉडी काय करते सिक्रेट करत असते तर मग ही जी रसायने आहेत की जी आपल्या शरीरामध्ये नको आहेत तर ती रसायने सुद्धा काढून टाकण्याचं काम कोण करतात हे भाज्या करत असतात त्यानंतर बेनिफिशियल फॉर हेल्दी स्किन अँड हेअर हे आपल्या त्वचेसाठी तसेच आपल्या केसासाठी पण आवश्यक आहे हेल्प मेंटेन हेल्दी वेट हेल्प मेंटेन हेल्दी वेट म्हणजे काय एखाद्याचं फक्त वजन वाढलं म्हणजे चांगली गोष्ट आहे का नाही वजन संतुलित याचा अर्थ काय आहे वजन संतुलित ठेवणे म्हणजे एखाद्याचं वजन त्याच्या वयानुसार जेवढं असायला पाहिजे तर हे काय होतं आपण जर आहार व्यवस्थित घेतला तर ते त्याप्रमाणेच वाढत राहतं इम्प्रूव्हिंग आय हेल्थ म्हणजे तुमची डोळ्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी सुद्धा तुमची चांगली राहते तुम्ही बरेच जण असे पाहिलं असाल की लहान असून सुद्धा त्यांना काय लागलेला असतो चष्मा लागलेला असतो म्हणजेच याचा अर्थ असा आहे की डोळ्यासाठी जे आवश्यक व्हिटॅमिन आहे ते त्यांच्या आहारातून काय होतं थोडंसं कमी प्रमाणात गेलेलं आहे यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो त्यानंतर प्रिव्हेंट हायपरटेन्शन म्हणजे ह्या गोष्टी जर आपण आपल्या आहारामध्ये घेतल्या नाही तर आपल्याला काय होऊ शकतो उच्च रक्तदाबाचा पण त्रास या ठिकाणी होऊ शकतो म्हणजेच वयोमानानुसार उच्च रक्तदाबाचा सुद्धा त्रास या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो तर आपल्याला या पाठामध्ये मी सगळ्या भाज्या खाणार या पाठामध्ये तेजस नावाचा एक मुलगा आहे आणि तेजसला त्याची आई कारल्याची भाजी आणून देते आता जसं की सर्वांना माहीत आहे की कारलं हे काय असतं कडू असतं आणि कडू पदार्थ तर लहान मुलांना आवडतच नाही आणि त्या ताटामध्ये कारल्याची भाजी बघितल्याबरोबर तेजस ताटाकडे बघतो आणि फटकर उठून जातो मग त्याची आई त्याला खूप रागवते त्याची आई त्याला रागवते आणि मग तेजस पण काय करतो रात्री की रागारागामध्ये तसाच झोपी जातो मग झोपेत त्याला स्वप्न पडतं झोपेत त्याला स्वप्न पडतं आणि त्याला स्वप्नामध्ये भाजी मंडई दिसते भाजी मंडई म्हणजे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या भाज्यांची दुकाने सजलेली असतात त्याला आपण काय म्हणतो भाजी मंडई किंवा भाजी मार्केट ज्याला तुम्ही म्हणतात त्याला मराठीमध्ये काय म्हणतात भाजी मंडई सर्व प्रकारच्या भाज्या त्या ठिकाणी मिळतात तर मग तो प्रत्येक भाजीकडे बघतो मग या पाठामध्ये एक असं दृश्य दाखवलेलं आहे की प्रत्येक भाजी ही येऊन त्याला काय करते बोलत असते आणि प्रत्येक भाज्याचं एक वेगळं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याला सर्वप्रथम बटाटा समोर येतो त्याच्यासमोर पोटॅटो बटाटा समोर येतो आणि त्याला म्हणतो की मला भाजून खा उकडून खा तळून खा कसंही खा आणि जर म्हणजे ज्यांना कोणाला वजन जर वाढवायचं असेल तर त्यांनी मला खा म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येतं की बटाटा खाल्ल्यामुळे काय होतं आपलं वजन वाढतं म्हणजे ज्यांना वजन वाढवण्याची गरज आहे त्यांच्यासाठी बटाटा हा फायदेशीर आहे त्यानंतर टोमॅटो आला बटाट्याच्या नंतर कोण आलेला आहे तर टोमॅटो या ठिकाणी आलेला आहे आता टोमॅटो त्याला म्हणतो की तुम्ही जर मला खाल्लात तर तुमचे गाल लालेलाल होतील आता बघा तुमचे गाल लालेलाल होतील म्हणजे तुमच्या शरीरातील रक्त या ठिकाणी वाढेल टोमॅटो खाल्ल्याने काय होतं रक्त वाढतं त्यानंतर टोमॅटोचा समावेश आपण कोशिंबीरमध्ये करतो किंवा तुमच्या आवडीचं जे सूप आहे सॉस आहे त्यामधून सुद्धा
सुद्धा टोमॅटो म्हणजे ते तयार करण्यासाठी सुद्धा टोमॅटोचा वापर केलेला असतो. मी रिव्हिजन घेत असताना सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडून बसणे अपेक्षित आहे. म्हणजे कुठल्या भागाचं रिव्हिजन चालू आहे, मी कुठला मुद्दा कुठला टॉपिक तुम्हाला सांगितलेला आहे हे सर्वांना लक्षात येईल. आता यावरच आधारित एक दुसरा व्हिडिओ आपण बघूया. आपल्याला रातांगळेपणा होण्याची शक्यता
असते त्यामुळे हे जर होत नाही असं वाटत असेल तर या हिरव्या भाज्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आणि यांनी या सर्व हिरव्या भाज्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर मला ताजं ताजं खाल्लात आता बघा कधी जर तुम्ही निरीक्षण केलं असेल की घरी जे कोणी बाजार आणतात तर आई काय करते बाजारातून हिरवी भाजी आणल्याबरोबर ती त्याच दिवशी करते किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी कारण ती जर जास्त दिवस ठेवून म्हणजे तुम्ही फ्रीज जरी असेल जर 2 दिवसाच्या नंतर जर ती ठेवली तर ती काय होते फ्रीजमध्ये पण ती सुकते म्हणून ह्यांनी पण असं सांगितलंय की रोज खाव्या ताज्या ताज्या हिरव्या भाज्या कशा खाव्या तर रोज खाव्या ताज्या ताज्या आणि मग तुम्हाला एकदा जर आमची चटक लागली म्हणजे एकदा जर तुम्हाला आमची चव लागली तर तुम्ही काय करणार ते रोज खाणार आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेवढ्यात तिकडून काय झाले कारले आले तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे खडबडी अंगाचे कारले जर तुम्ही कधी बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल आणि जर बघितले नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच घरी तुम्ही आईला सांगा की आई यानंतर कधी जेव्हा बाजारातून कारले आणशील तेव्हा मला कारले नक्की दाखव तर कारले कसे असते खडबडी रंग हिरव्या रंगाचे आणि खडबडी अंगाचे म्हणजे कारलं हे खडबडीत असतं आणि ते कारलं काय म्हणतं बघा माझ्याकडे पाहून नका हसू चुकूनही कधी नकारूसू म्हणजे जसा या पाठामध्ये तेजस सुचलेला आहे की आईने कारल्याची भाजी त्याला दिल्याबरोबर तेजसने ताट दाखवून दिलं आणि त्याने ती भाजी खाल्ली नाही म्हणजेच कारल्यावर कधीही रुसू नका कारण कारल्यामध्ये खूप सारे औषधी गुण असतात आणि बऱ्याचशा औषधी बनवण्यासाठी सुद्धा कारल्याचा वापर या ठिकाणी केला जातो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की जेव्हा आपण बीमार पडतो किंवा आजारी होतो तेव्हा डॉक्टर काय करतं आपल्याला औषध देतं आणि ते औषध काय असतं कडूच असतं पण हे कडू औषधच काय करतं तुम्हाला त्या रोगापासून बरोबर करतं मग कारल्याला हेच सांगायचं आहे की मी जरी कडू असलो तरी तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी तुमच्यासाठी मी खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही माझ्या बाहेरील शरीराला म्हणजे माझ्या खडबडीत अंगाकडे तुम्ही जाऊ नका किंवा माझा जो गुणधर्म आहे कडूपणा आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका मी तुमच्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी काय आहे तर खूप आवश्यक आहे हे असं या ठिकाणी कारले सांगत आहे आणि अशा सर्व प्रकारच्या भाज्या येऊन या ठिकाणी तेजसला त्यांनी आपापलं महत्व सांगितलेलं आहे ह्याच्यासोबतच भेंडी गवार वांगी पडवळ कोबी फ्लावर मिरची ह्या सगळ्यांनी एकच घाई केली आणि ते प्रत्येक जण येऊन तेजसला आपापलं महत्व सांगत होतं आणि ह्या सगळ्यांचा गलका कानामध्ये ऐकू आल्याने तेजस एकदम जाणीव होतो आणि तेजसला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो लगेच आईकडे जातो आणि आईला सांगतो की आई आता मी सगळ्या भाज्या खाणार तर अशा प्रकारे या पाठाचा सुंदर असा शेवट झालेला आहे आणि आजपासून तुम्ही पण सगळ्या भाज्या या ठिकाणी खायचं आहे आणि आईला कुठल्याही भाजीसाठी सतवायचं नाही तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपला हा रिव्हिजन व्हिडिओ झालेला आहे या पाठाची वर्कशीट जर कोणी सोडवली नसेल तर ती वर्कशीट सोडवा आणि मला मेलवर पाठवा